प्रत्येकालाच वाटतं आपलं घर सुंदर व आकर्षक असावं. हे सुंदर घर सजविण्यासाठी कोल्हापूर बरोबर विटे शहरातही अॅरोमेनिया घेऊन येत आहे. आर्टिफॅक्ट्स इंटरनॅशनल ब्रँडचे वॉल क्रॉक्स, अॅरोमॅटिक कॅन्डल्स व डिफ्युजर्स, मेटल कॅन्डल होल्डर्स, आर्टिफिशियल फ्लॉवर्स व फ्लॉवर वॉसेस, आर्टिफिशियल ट्रीज, तसेच आकर्षक आकाशकंदील व पेंटिंगच्या सुंदर फ्रेम्स आणि श्री छत्रपतींचे नाविन्यपूर्ण संकलन यासह भरपूर काही. तसेच गृह सजावट व गिफ्टिंग साठी लागणारे युनिक वस्तूंचे विटे शहरातील एकमेव दालन अॅरोमेनिया आर्ट गॅलरी. आता बातमी आहे धक्कादायक. पैठण येथे मध्यरात्री संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी एकाच कुटुंबातील 3 जणांची धारदार शस्त्राने हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. मध्यरात्री संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात 3 जणांचा खून झाला, तर घरातील 6 वर्षाचा मुलगा मारेकऱ्यांनी मृत झाला असे समजून सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला. गंभीर जखमी झालेल्या मुलास उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून सदर घटनेने मोठी खळबळ उडाली. पैठण शहरालगत नाथ मंदिरा पाठीमागील गोदावरी काठावर असलेल्या जुने कावसन या गावात शनिवारी मध्यरात्री पती, पत्नी, मुलगी अशा 3 जणांची धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आलाय. राजू निवारे वय 40, अश्विनी राजू निवारे वय 35 व मुलगी वय वर्ष 10 अशी खून झालेल्यांची नावे आहेत. मारेकऱ्यांनी निवारे कुटुंबातील 6 वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरती वार केला असून गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पैठण पोलीस स्टेशन करीत आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.